श्रोते हो नमस्कार. नुकतंच माझ्या बहिणीने सौ अर्चना वर्टीकर हिने वयाची 70 यशस्वीरित्या पार केली. तर आम्ही त्याचं एक छोटंसं फंक्शन असं केलं. तर तो वाढदिवस, ते फंक्शन, त्यावेळी झालेला कार्यक्रम, ह्या सगळ्याचा आनंद तुमच्याबरोबर शेअर करावा अशी मनापासून इच्छा आहे. चला तर मग तुम्हीही सहभागी व्हा माझ्या बहिणीच्या 70 पूर्णच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये. प्रियकराला पोचवा
तमाची ज्यांनी मला घडवलं अतिशय प्रयासाने घडवलं चार शब्द सुद्धा कोणी आल्यानंतर मला बोलता येत नसे तर त्यांनी मला कसं बोलायचं पासून शिकवलं की ती असं म्हणेल मग तू असं म्हण असे डायलॉग तयार करून ते देत असत मला अर्थात आता मला थांबवावं लागतं जरा कमी बोल त्यांच्याबद्दलचे चार ओळी वाचते अर्थकारण राजकारण मला शिकवले तुम्ही संभाषण अर्थकारण राजकारण मला शिकवले तुम्ही संभाषण अवघड गणितां सवे गायले आमच्यासाठी तुम्ही रामायण पंख स्वप्नांना देताना वास्तवाची ठेवून आठवण पंख स्वप्नांना देताना वास्तवाची ठेवून आठवण डोळस कौतुक करून जपले आमचे इवलेसे सद्गुण आमचे इवलेसे सद्गुण आता माझ्या आईबद्दल बोलते तुम्हाला सगळ्यांना माहितीच नाही तिच्याबद्दल फारसं काही कारण ती कुणासमोर फारसं काही बोलत नाही पण ती आमच्यासमोर कसं बोलत असे त्याचं थोडक्यात वर्णन करते आवाज सवना केले लाड कौतुक तोंडावर ना केले आवाज सवना केले लाड कौतुक तोंडावर ना केले नजर बारीक असे तिची जरा वेगळे जर वागले प्रणय गीतही माझ्या संगे तीही तेव्हा गात असे प्रणय गीतही माझ्या संगे तीही तेव्हा गात असे भावापेक्षा सुरांकडे लक्ष देण्यास सांगत असे आता समजतो अर्थ मला सत्तर जेव्हा ओलांडले आता समजतो अर्थ मला सत्तर जेव्हा ओलांडले पाऊल वाकडे पडले नाही तिच्यामुळे तर मी घडले तिच्यामुळे तर मी घडले वाचन वर्तन संस्काराची शिदोरी मज दिली भरून या वयातही खंत मनी माझी नित्य काळजी करून आत्ता सुद्धा गेले की तुझी तब्येत कशी आहे हे मी तिला विचारायची तीच मला विचारत असते आता मागे उभा पुढे उभा मंगेशच आहे मधुमालतीच्या फुलांमध्ये दोन रंग मिसळलेले यातल्या तरुणाईला कदाचित मधुमालतीची फुलं माहीतही नसतील काही पांढरी असतात काही लाल असतात आणि त्याचा एकत्र गुच्छ असतो मधुमालतीच्या फुलांमध्ये दोन रंग मिसळलेले आनंदात ते गुच्छ डुलताना पाहिले अशीच आमची आयुष्य एकमेकात मिसळून गेली कळलेच नाही कधी मी सत्तरी पूर्ण केली सोबतीने फुलताना माणूस म्हणून घडताना सोबतीने फुलताना माणूस म्हणून घडताना कृपा होती परमेश्वराची जीवन गाणे गाताना जीवन गाणे गाताना श्रोते हो अर्चना वर्टीकर या प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष झाल्या आहेत त्यांच्या 70 वर्षाच्या वाढदिवसाबरोबरच काही क्षणचित्र त्यांच्या या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलच्या सेलिब्रेशनचेही आपण पाहणार आहोत त्याचाही आनंद घेणार आहोत